आम आदमी पार्टीच्या वतीनं सिडको बस स्थानक चौकात महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. यामध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी खासगी शिक्षण संस्था चालकांचा विधेयक मंजूर केल्याच्या निषेधार्थ आपनं ही निदर्शनं केली आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात खासगी शिक्षण संस्था चालकांचा एक कायदा पास करून त्यामध्ये इमारत भाडे आणि मुलांच्या शाळेची नियमित फी भरण्यास विलंब केला तर त्यावर व्याज लावणं आणि इतर खर्च पालकांकडून वसूल करण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलंय. या उलट आपच्या वतीनं दिल्ली येथील 12वीपर्यंत पूर्ण शिक्षण मोफत दिलं जातं. तसंच महाराष्ट्र सरकारनं शिक्षणावर एकूण बजेटपैकी फक्त 4% बजेटची तरतूद केली आहे. यावरनं राज्य शासन शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे हे दिसून येतं असा आरोप आपच्या वतीनं करण्यात आला. याविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं सिडको बस स्थानक चौकात महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सुरेश पवार, संघटना सचिव सतीश संचेती, प्रशांत इंगळे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र सरकारने 4 दिवसापूर्वी एक कायदा पास केला आहे. खाजगी संस्था चालक जे आहेत त्यांना एक मोफा दिली की शाळेची फीस, इमारत भाडे आणि उशिरा फीस जर भरली असेल तर त्याच्यावर व्याजासहित वसूल करण्याचा अधिकार खाजगी संस्था चालकांना देण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. याचा आम आदमी पार्टी औरंगाबादतर्फे निषेध करण्यात येतो. अतिशय हा कायदा म्हणजे एक रजाकारीचा कायदा आम्ही समजतो. नोटबंदीचे झालेली आहे, GST लागू झालेली आहेत, लोक अतिशय परेशान आहे आणि याच्यावरती हे महाराष्ट्र सरकार एकापेक्षा एक घाणेरडे निर्णय जनतेवर लादत आहे. या उलट महाराष्ट्रामध्ये शिक्षणावर फक्त 4% खर्च होतो आहे. 4% खर्च एवढा महत्त्वाचा विषयावर 4% बजेटचा खर्च होतो आहे याचा अर्थ यांना गोरगरीब जनतेच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं नाही. निवडणुकीच्या काळामध्ये जाती धर्माच्या नावावर भांडणं लावायची आपसापसामध्ये आणि आपल्या परीने त्याचा फायदा घ्यायचा ह्या महाराष्ट्र सरकारचा धंदा आहे. या उलट दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सरकारने बजेटचा 25% खर्च केला आणि एकदम चांगल्या 5-स्टार दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळतंय जनतेला. हालांकी जनतेत महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य आहे की हे मोफत शिक्षण मिळणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण उलट महाराष्ट्रामध्ये अतिशय हे कायदे नवीन कायदे आणू पाहत आहे, जनतेवर लादत आहे. जनता अतिशय होरपाळलेली आहे, दुष्काळ आहे, पाणी नाही आणि याच्यामध्ये हा कायदा यांनी पास केलेला आहे. आणि याच्यामध्ये मागच्या काळामध्ये सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचेच संस्था या आहेत, आता हे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या संस्था आहे. याचा फायदा या दोघांनी मिळून हे विधेयक पास केलं आहे. याच्यामध्ये आम आदमी पार्टी याचा निषेध करते.